पा तर आज जे आपण चॅप्टर शिकणार आहोत त्या चॅप्टरचं नाव काय म्हणलं मी परिमिती चॅप्टरचं नाव काय परिमिती यालाच इंग्लिश मध्ये म्हणते पेरिमीटर काय म्हणते पेरिमीटर म्हणा काय म्हणते पेरिमीटर पेरिमीटर आता परिमिती म्हणजे काय बा ठीक आहे ना साध्या आणि सोप्या भाषेत जर सांगायचं झाल्यास परिमिती म्हणजे एखादी कोणती आकृती जी बंदिस्त आकृती कशी आकृती बंदिस्त आकृती बंदिस्त बंदिस्त म्हणजे काय म्हणतो आपण त्याला बंदिस्त म्हणजे काय म्हणजे क्लोज्ड त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणते क्लोज म्हणजे पूर्ण आता जसं मी हे आकृती काढली पूर्ण बंदिस्त आहे पूर्ण बाजून कशी आहे अशी बंदिस्त बंदिस्त आहे की नाही म्हणजे याच्यामध्ये समजा एखादी चोर पकडला तर असा उभा राहील का नाही इथं तो कोणी उठून पर्यंत का नाही समजा मी हे घेतली आकृती दिसत आहे तुम्हाला हे सुद्धा कशी आहे बंदिस्त आता ही बघा ही सुद्धा आकृती कशी दिसत आहे तुम्हाला बंदिस्त म्हणजे एखादी चोर केला बंदी केला त्याला तो उठून पडू शकते का आता नाही एखाद्या वाघाला पकडून ठेवलं तिथे उठून पडणार आहे का नाही तर अशा आकृतीला कोणत्या आकृती म्हणायचं बंदिस्त आकृती त्यालाच म्हणते क्लोज डायग्राम क्लोज फिगर कोणती फिगर क्लोज फिगर आणि याचं काढायचं आपल्याला परिमिती आणि त्यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणते म्हणलं मी पेरिमीटर काय म्हणते पेरिमीटर ठीक आहे तर बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूची बेरीज काय म्हणलं सर्व बाजूची काय करायची बेरीज यालाच इंग्लिश मध्ये म्हणते ऍडिशन ऑफ ऑल साइड्स ऑफ क्लोज फिगर ऍडिशन ऑफ ऑल साइड्स ऑफ क्लोज फिगर काय म्हणलं मी ऍडिशन ऑफ ऑल साइड्स ऑफ क्लोज फिगर मराठीत सांगतो बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूची बेरीज म्हणा काय होते बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज समजलं का याला म्हणते परिमिती काय म्हणते परिमिती म्हणजेच पेरिमीटर म्हणजेच काय म्हणतो आता पहा तुम्हाला उदाहरण घेतो साध्या सोप्या याच्यामध्ये समजा हा काय रे सांगा याला कोणतं आपण चौरस चौरस चौरसाच्या चारही बाजू कशी असते सारख्या सारख्या नाव देऊ तुम्ही ए बी सी डी आणि याची आपल्याला परिमिती काढायची काय काढायची परिमिती प म्हणा परिमिती परिमिती कोणाची परिमिती काढायची अरे चौकोन ए बी सी डी म्हणा चौकोन ए बी सी डी आता हा चौरस आहे तर काय म्हणा मग तुम्ही आले चौरस ए बी सी डी तर याची परिमिती काढायचं तर काय करा सिम्पल आयडिया बावने सरले तर उभं करा उभं करा इथं अन म्हणा मास्तर घुम आता इथून गावण्याचं घुम बस लवत लवत चाला टुबुक 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 चालला लावत असा लावला तर इथून असा लवत लवत गेला तर म्हणजे इथं काय लिहिणार पहिलं ए बी पहिलं काय झालं ए बी मग इथून लवत चाला पुन्हा असा टुबुक 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 कुठपर्यंत लवत आला तो बी पासून तर कुठपर्यंत सी पर्यंत म्हणजे अधिक बी सी समजलं का पुन्हा इथून लवत चालला तो असा टुबुक टुबुक लावला वाणी रावानी सी पासून तर कुठपर्यंत रे सी डी पर्यंत मग पुन्हा डी पासून तर कुठपर्यंत लवत चालला असा आहे चालला वाणीला सारखा लवत पुन्हा वापस आला कुठपर्यंत ए पर्यंत म्हणजे डी ए पर्यंत पा जिथून सुरुवात केली होती लवाची जिथून लवाची सुरुवात केली होती असा 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 पूर्ण घालिंग लोटांगण आला दगड वापस पूर्ण घालिंग लोटांगण कुठं आला दगड वापस आला तर पूर्ण याची बेरीज केली पा ए पासून तर कुठपर्यंत गेलो बी पर्यंत बी पर्यंत बी पासून कुठपर्यंत गेलो सी पासून कुठपर्यंत गेलो डी पर्यंत आणि डी पासून कुठपर्यंत आलो ए पर्यंत पूर्ण घर कम्प्लीट पूर्ण एक राऊंड कम्प्लीट झाला पूर्ण बंदिस्त झाला त्याला म्हणते पेरिमीटर काय म्हणते त्यालाच मराठीत काय म्हणतो आपण काय म्हणतो परिमिती आता जर समजा मी जर म्हणलं हा चौकोन याची ही बाजू चार आहे ही बाजू किती आहे चार सेंटीमीटर आहे तर मग प्रत्येक बाजू कितीची असेल मग काउन चार सेंटीमीटरची असेल कारण की चौरसाची प्रत्येक बाजू कशी असते सारखी मग ही चार आहे ही सुद्धा किती असेल चार ही किती असेल चार ही सुद्धा किती असेल चार तर म्हणजे चौरसची प्रत्येक बाजू कसं दिसायला पाहिजे मग चार तर मग इकडे पाहा रे मग इथे एबीच्या ठिकाणी किती लिहिता येणार मग अरे मग एबीच्या ठिकाणी किती लिहिता येणार इथं चार सेंटीमीटर इथे किती लिहिता येणार चार सेंटीमीटर इथे किती येणार चार सेंटीमीटर इथे किती येणार चार सेंटीमीटर म्हणजे चार आणि चार आठ आठ आणि चार बारा बारा आणि चार सोळा किंवा चारचा फडा म्हणता येते चार एक चार चार दुने आठ चार तरी बारा चार चार सोळा म्हणजे किती सेंटीमीटर आलं रे सोळा सेंटीमीटर समजलं का दुसरा प्रश्न घेतो समजा हा पहिला प्रश्न झाला दुसरा प्रश्न घेतला समजा हा चौरस आहे हा काय आहे चौरस याला नाव देतो मी पी
क्यू आर एस का नाव दिलं पी क्यू आर एस. समजा याची बाजू ही 5 सेंटीमीटर आहे. किती आहे? 5 सेंटीमीटर. हे सुद्धा किती आहे? 5 सेंटीमीटर. हे सुद्धा किती आहे? 5. तर प्रत्येक बाजू 5च असणार आहे, कारण की चौरसाच्या पूर्ण बाजू कशा असतात? सारख्या असतात. याची काढतो परिमिती. काय काढतो मी? परिमिती. परिमिती तर साधं आहे. परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूची काय करायची? बेरीज. पण एका ठिकाणी पहिलं उभं करायचं. माकडाले एका ठिकाणी काय करायचं? असं उभं करायचं आणि त्याला नाचवायचं इकडं. तर येथून कुठपर्यंत गेला तो? पी पासून. तो कुठपर्यंत गेला मग? असा क्यू पर्यंत गेला इथं डान्स करत. म्हणजे कुठून लिहिला मी? पी क्यू लिहिला. अधिक प्लस मग प्लस क्यू पासून तो कुठपर्यंत गेला? आर पर्यंत. माकड येतच उभं राहिलं का? नाही. हे लेखाचं पुन्हा इथून डॅन्स करत गेलं. कुठून? क्यू पासून तो कुठपर्यंत डॅन्स करत गेलं? आर पर्यंत डॅन्स झाला याचा. याचा डिस्को काही संपूनच नाही राहिला. हा आर पासून पुन्हा कुठपर्यंत गेला डॅन्स करत? एस पर्यंत. आर पासून तर पुन्हा याचा डिस्को एस पर्यंत. एस पासून पुन्हा कुठपर्यंत गेला? पी पर्यंत. आता जा. आता करणार का तो? नाही. झालं लेखायचं. संपलं पेट्रोल त्याचं खतम. तर एस पासून तो कुठपर्यंत गेला? तो पी पर्यंत. झालं सर्व? संपलं. म्हणजे जिथून सुरुवात झाली होती तिथंच एंड झाला. म्हणजे आपलं परिमिती म्हणजेच पेरिमीटर निघालं. तर पूर्ण आता पी क्यू बरोबर किती देऊन आहे? 5च. क्यू आर बरोबर किती आहे? सांगा ना. 5च आहे. आर एस बरोबर किती आहे? 5च आहे. एस पी बरोबर किती आहे? 5च आहे. म्हणजे 5 × 5 5 × 5 = 15 5 × 15 = 25 5 × 5 = 25 म्हणजे इथे किती येणार? 25 सेंटीमीटर. समजलं का तुम्हाला? तर हे कोणाची परिमिती बघितली आपण? चौरसाची. कोणाची बघितली? चौरसाची. मग बघू आपण त्रिकोणाची. मग वेगवेगळ्या आकृत्याची ज्याची शेप वेगवेगळी असते. ठीक आहे, पल्लू घ्या एवढं.